आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी आहेत रवींद्र महाले थेट पुणतांब्यावरनं रवींद्र एकंदरीतच काल रात्रीपासनं नाट्यमय घडामोडी घडत आहेत अचानक मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात अचानक शेतकरी संप मिटल्याची बातमी येते मात्र प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे अशा प्रकारे कुठलाही संप मिटला नाही असं खुद्द पुणतांब्याचे शेतकरी म्हणत आहेत पुणतांबा इथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको एकीकडे चालले नेमकी काय परिस्थिती आहे पुणतांब्यामधली तुझ्यासोबत काही शेतकरी दिसत आहेत त्यांच्यासोबत पण नेमकी त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल नक्कीच अनिकेत आहेत जी जे संपाची जे पहिला विडा जो आहे तो पुलतांबा या शहरातनं उचलल्या गेला त्यानंतर जो आहे ते राज्यभरात संपाची जी हा के राज्यभरात संप पाळला जातो आहे मात्र काल जे मुख्यमंत्र्यांनी तातडीने जी, आ, नी नी जी आ, कोर कमिटीची जी शेतकऱ्यांना बोलवण्यात आलं होतं मुंबईला त्यानंतर त्यांच्याशी रात्री चर्चा झाली त्यानंतर शेतकऱ्यांनी सकाळी सांगितलं की हा संप संपलेला आहे मात्र त्यानंतर जे शेतकरी आहेत त्यांना कुठल्याही विश्वासात या कमिटीने घेतल्या नसल्याने आज पुलतांबा शहरात जे आहेत ते हजारो शेतकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आपला तीव्र सं जो आहेत ते सरकारवरती पण आणि कोर कमिटीवर पण हे करत आहेत दर्शवत आहेत आज जर बघितलं तर हे जो संप आहेत मा, माननीय मुख्यमंत्र्यांनी यांची फक्त सत्तर टक्केच मागणी जी ती मान्य केलेली आहे मात्र शेतकऱ्यांना पूर्ण शंभर टक्के जी मागणी त्यांची पूर्ण झाल्याशिवाय हा संप संपणार नसल्याचं शेतकऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत स्थानिक आहेत तसेच बाहेरनं पण आलेले नाशिक असल औरंगाबाद असेल अशा ठिकाणीवरून कुलतांब्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते आज दाखल झालेले आहेत आपल्याबरोबर शेतकरी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी काय त्यांचे जे कमिटी काल भेटली त्यानंतर सकाळी ते म्हटले की की वाजता संप संप हा संपलेला आहे काय नाही शेतकऱ्यांचा संप ना, पुतांब्यातील ठाभाविक व्यक्तींनी जर जाहीर केला संप माग घेतला म्हणून हा पुंतांब्यातला संप माग घेतला जाणार नाही आणि ठाभाविक व्यक्तींनी संप माग घेतला पुंतांब्यातल्या म्हणून काय महाराष्ट्रातील शेतकरी त्यावर विश्वास ठेवणार नाही या संपाला व्यापक राज्य पातळीवरचं स्वरूप आलेलं आहे सर्व शेतकरी पोटतिडक्यानं याच्यामध्ये सामील झालेले या, या संपामध्ये संपा संपा गुर, तर कुणी हा संप वाढण्याचा प्रयत्नही करू नये आणि जर संपामध्ये शेतकऱ्याच्या जर मागण्या संपूर्ण मान्य केल्या आणि ते शासनाचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांना जर शक्य नसेल तर गृह तर कृषी मंत्री यांनी पुणतांब्यात येऊन हजारो लोकांची बोलणी जर केली तर त्यावेळेस संप माग घ्यायचा का पुढं ठेवायचा चालू ठेवायचा यावर नंतर निर्णय झाला असता परंतु मध्येच काही लोकांनी जाऊन हा संप माग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पुंतांब्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना मान्य नाहीये यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे यापुढे चालू राहणार आहे आस, असं असं मी गेल्या आठ दिवसापूर्वी आपण मान्य मुख्यमंत्र्यांना भेटले होते त्यावेळी मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काय सांगितलं मुख्यमंत्र्यांचं ठोसा श्वसन काहीच नाही फक्त आता हे काय करायचं संप कसा हे होईल ते फक्त ह्या हाच मार्ग बघतात ते आणि आपलं संपाचं उपयोग प्रथमच काय सांगितलेलं आहे की संपूर्ण कर्जमाफी हा पहिला मुद्दा आहे त्यांनी संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा बाजूला ठेवून दुसऱ्याच मुद्द्यांवरती हे केलं आणि सत्तर टक्के कोणते सत्तर टक्के यांनी काय मा मागण्या मा, मा, मान्य केल्या मागण्याच्या प्रथम शेतकऱ्यांनी संप कशासाठी पुकारला की फळं आणि भाजीपाला दूध यांना रास्त भाव द्यावा आणि क संपूर्ण कर्जमाफी करावी हा मुद्दा हो महत्त्वाचा नक्कीच आणखी तर आपल्याबरोबर आणि शेतकरी आहेत नेमकी आज जी कोर कमिटीची जी मुख्यमंत्र्यांसंघ बैठक झाली त्यानंतर ठिकठिकाणी जर बघितलं तर काही ठिकाणी अक्षरशः भाजी आठवडा बाजार भरल्या गेला शेतकरी रस्त्यावर आले भाजीपाला विकण्यासाठी मात्र काही ठिकाणी संप पाळला जातोय तर काय एकंदरीत आपण कुठल्या दृष्टिकोनात बघतात आणि आपला खरंच संप संपलाय की चालू आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो हा संप संपलेला नाही हा संप चालू आहे कारण ज्या लोकांनी रात्री जाऊन बाराच्या नंतर रात्री पहाटे चार वाजेपर्यंत बैठक घेतली आणि संप सांग संपला असं जाहीर केलं तेच लोक आता कोलांडवड्या मार राहिले कारण आता पब्लिकचा रोष त्यांच्यावर आता यांना व्यक्त होत आहे आपल्यासमोर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की एका चॅनलच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची माफीसुद्धा मागितलेली आहे जयजीराव सूर्यवंशी असं काहीतरी त्यांचं नाव आहे ही कमिटी या कमिटीने जो निर्णय घेतला या कमिटीने जो निर्णय घेतला ही कमिटीच मुळात इथल्या शेतकऱ्यांना मान्य नाही कारण हे आंदोलन जे आहे ते हे लिडर लेस आंदोलन आहे कोणताही नेता या आंदोलनाला नाही हे आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे आणि कुणी जर जाऊन सांगत असेल की आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांनी सत्तर टक्के मागण्या के मान्य केल्या ऐंशी टक्के मागण्या मान्य केल्या आमचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही त्या कोर कमिटीवर विश्वास नाही कारण मुख्यमंत्री आश्वासने देतात okay. त्यांच्या निवडणुका सुरू झाल्यापासून okay. त्यांनी याच्या जाहीरनाम्याच्या मार्फत आश्वासनं दिले त्याच्यानंतर धनगर आरक्षणाच्या बाबतीत आश्वासन दिलं त्याच्यानंतर मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत आश्वासन दिलं त्याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चा एवढ्या मोठ्या व्यापक स्वरूपात महाराष्ट्रात निघाले तिथं देखील आश्वासनच दिलं आता एक निर्णायक आंदोलन सुरू झालं शेतकरी शेत क्रांती आंदोलन शेतकरी क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या मागण्या शेतकरी आक्रमकपणे मागत आहे परंतु त्याला देखील आश्वासनाच्या माध्यमातून ते आंदोलन मोडीत काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाला आमच्यातले काही भूकबळी लोक बळी पडलेले आहेत आता या लोकांवर देखील आम्ही विश्वास ठेवणार नाही कारण हे आंदोलन जरी पुन्हा सुरू झालेलं आहे परंतु पुंतंबाई हे आंदोलनाचा आता केंद्रबिंदू राहिलेलं नाही जरी आंदोलनाची ठिणगी पुंदमेतून पडली असली तरी बाकी हे महाराष्ट्रभर आंदोलन सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रातलं आंदोलन हे शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आहे आता हे आंदोलन कोणत्याही नेत्याच्या आणि कोणत्याही गावाच्या हातात राहिलेलं नाही यापुढे याची काळजी घ्यावी आज जे संपाचं जे हे झाल्यानंतर आज काही शेतकरी संघटना किंवा कुठल्या राजकीय पक्षांचा पुन्हा एकदा आपल्याला काही पाठिंबा वगैरे आलाय का नाही आम्हाला राजकीय पक्षाचा कुठलाही नाही हा सर्व कुठल्या कुठल्याही पक्षाचा एजेंडा खाली नाही सर्वसाधारण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातनं पूर्ण हमाल माथडी श्रमिक संघ किसान संघ महाराष्ट्र शेतकरी संघटना त्याच्या जेवढ्या पश्चिम दक्षिण उत्तर महाराष्ट्राच्या पूर्ण मार्केट कमिटी यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे तसंच आमच्या ज्या चार मागण्या प्रामुख्याने सात बारा कोरा झाला पाहिजे स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू झाली पाहिजे तुमच्या शेतीमालाला भाव दुप्पट झाला पाहिजे तुम्हाला जर मधून आणि नोटाबंदीमधून जर पंधरा लाख कोटी मिळत असेल तर तीस हजार पाचशे कोटी माफ करायला कुठलं नाही महाराष्ट्राचा इन्कम ज्याला आपण बॅड डेप्स बुडीत येणं जेवढं इंडस्ट्रीज वाढवली बुडवलं त्यांचं तुम्ही लाखो ते कोटी काही करू शकता कीच नक्कीच मुद्दा लक्षात आला रवींद्र एकंदरीतच मुख्यमंत्र्यांवर किंवा राज्य सरकारवर कोणत्याही प्रकारचा विश्वास आता राहिलेला नाही असंच या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे